नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्टअप इंडिया अभियानाचा आज होणार शुभारंभ. तरुणांमध्ये उद्यमशीलता वाढावी हा अभियानाचा उद्देश. अर्थसंकल्प, प्रशासकीय यंत्रणा, विविध योजनांबाबतच्या सुधारणा आणि सूचना सचिवस्तरीय बैठकीत पंतप्रधानांना सादर. बालकांच्या संरक्षणासंदर्भातला नवा बाल न्याय कायदा देशात लागू. 16 ते 18 वर्षाच्या मुलांना प्रौढांप्रमाणे चालणार खटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन. आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडी WTA स्पर्धेत अजिंक्य. या जोडीचा सलग 30वा विजय. आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत स्टार्टअप इंडिया अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या अभियानाबाबत तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण असून त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या अभियानामुळे देशातील स्टार्टअप उद्योगांना नवी उभारी मिळणार आहे. या अभियानात 40 स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक सहभागी होणार आहेत. या उद्योगांसाठी सुलभ प्रक्रियेवर सरकार भर देत आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीम जगात 5व्या स्थानावर आहे. 2014 स्टार्टअपद्वारे 65,000 व्यक्तींना रोजगार मिळाला होता. 2015 सुमारे 80,000 व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या. 2020 सुमारे 11,500 स्टार्टअप होणार आहेत. त्यातून सुमारे 2.5 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. स्टार्टअपद्वारे सरकार मेक इन इंडिया अभियानाला बळ देत आहे. स्टार्टअप सुरू करण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार मोबाईल ऍप्स आणि संकेतस्थळही तयार करणार आहे. सचिव स्तरावरील 2 समित्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विविध विषयांवर सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले. या महत्वाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि मनोहर पर्रिकर उपस्थित होते. अर्थसंकल्पाबाबत नवे विचार, प्रशासकीय सुधारणा, प्रभावी कार्यपद्धतीसह स्वच्छ भारत, निर्मल गंगा यासारख्या अभियानांवर सुधारणा आणि सूचना करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्यानुसार 2 समित्यांनी हे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावाबाबत जाणून घेत केंद्रीय मंत्र्यांनी सचिवांना याबाबत प्रश्नही विचारले. बालकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं नवा बाल न्याय कायदा देशात कालपासून लागू झाला. 2000 बाल न्याय कायद्यात मोठ्या सुधारणा करून बालकांची काळजी आणि संरक्षणासंदर्भातला हा नवा कायदा आहे. यासंदर्भातलं विधेयक राज्यसभेनं गेल्या महिन्यात मंजूर केलं होतं. किशोरवयीन मुलांकडून गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यानं कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. बलात्कार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांसाठी 16 वर्षावरील मुलांवर प्रौढांप्रमाणेच खटले चालवण्यात येते. 16 ते 18 वर्षांमधील दोषी ठरलेल्या मुलांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, मात्र आजन्म कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना होणार नाही असंही या कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. या कायद्यामुळे बाल गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या कायद्याअंतर्गत 16 वर्षाखालील मुलांनाच बालक मानण्यात येईल. आता प्रत्येक जिल्ह्यात बाल न्याय केंद्र असेल तसंच बाल कल्याणकारी समिती स्थापन केली जाईल. पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 10 होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत. 4 एकरावर साहित्य संमेलनासाठी मंडप उभारण्यात आला आहे. एकावेळी सुमारे 20,000 रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, कविसंमेलन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याचं थेट प्रसारण आज सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी येत्या 26 जानेवारी ते 24 एप्रिल या दरम्यान जात जोडो समता अभियान राबवणार असल्याचं रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कन्याकुमारी ते महू या बाबासाहेबांच्या गावापर्यंत काढण्यात येणाऱ्या यात्रेचं नाव भारत भीमयात्रा असून 10 एप्रिलला ही यात्रा मुंबईत येणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यामुळे आता हे संमेलन शांततेत व्हावं अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले. इंदूमिलप्रमाणेच कन्याकुमारी इथंही बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर अनेक नेते त्याचं श्रेय लाटण्याकरता धडपडताना दिसतात. मात्र याचं श्रेय आंदोलनात सर्वस्व अर्पण करून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शेकडो भीमसैनिकांना आहे असं पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार जोगेंद्र कवाड यांनी म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त वाशिम इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. आंबेडकरी विचारधारेचे नेते आज विखुरलेले असल्यानं चळवळीची यामुळे प्रचंड हानी होत आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी एकीकरणाची आवश्यकता असल्याचं कवाडे यावेळी म्हणाले. देशाच्या ज्या भागात नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा त्या भागात केंद्र सरकारतर्फे मदत दिली जाते. या मदतनिधीत आपला सुद्धा खारीसा वाटा असावा या उद्देशानं नागपूरमध्ये मध्य रेल्वेच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील काही रक्कम पंतप्रधान मदतनिधीत जमा करायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी आपल्या वेतनातून ठराविक रक्कम जमा करतात. सध्या 35 कर्मचारी दरमहा 100 रुपयापासून ते 1000 रुपयांपर्यंत मदत जमा करतात. या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 2,15,500 रुपये पंतप्रधान मदतनिधीत जमा केले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला कराड रेल्वे स्थानकाला मिळत असलेला प्रतिसाद नजरेत भरणार आहे. सर्व स्तरातल्या घटकांचा मनापासूनचा सहभाग हाच या स्वच्छतेच्या यशामागचं कारण आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कराड रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छ अभियानाला सुरुवात झाली. पंतप्रधानांनी स्वतःच्या उक्ती आणि कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आणि 3 ऑक्टोबर 2014 पासून कराड रेल्वे स्टेशनचं रूपडच पालटलं. स्टेशन मास्तर एम ए स्वामी दररोज स्वतः याकडे जातीनं लक्ष घालतात. कराड ही कोकणची उत्तर बाजारपेठ आणि मुंबई बंगलोर मार्गावरचं महत्वाचं स्टेशन. स्वच्छतेच्या या कार्यात सर्व स्तरातील लोकांचा सहभाग आहे. अगदी रिक्षा चालकांपासून हमालांपर्यंत ज्यावेळेला मी जात असते त्यावेळेला तिथं स्वच्छता चाललेली असते. म्हणजे स्वच्छता आहे, घाणगुण वगैरे असं आढळत नाही. फक्त प्रवाशांनी काय केलं, जे आपण खाद्य खातो ते व्यवस्थितरित्या त्या कचरापेटीमध्ये टाकलं पाहिजे. प्लॅटफॉर्म स्वच्छ असतोच, पण स्टेशन परिसरही स्वच्छ असतो. कराड रेल्वे स्टेशन दररोज जणू काही उद्घाटनाच्याच प्रतीक्षेत असतं. कराडकरांनी ही चळवळ पुढे नेत ईश्वराचं दुसरं रूप म्हणजे स्वच्छताच या संदेशाच्या प्रसाराला मदतच केली आहे. औरंगाबादमधल्या सिग्मा रुग्णालयात ब्रेन डेड झालेल्या तरुणाचं यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी काल विशेष विमानानं मुंबईत पाठवण्यात आलं. यासाठी पोलीस, डॉक्टर, विमानतळ प्राधिकरण तसंच इतर यंत्रणांनी अथक परिश्रम घेऊन मराठवाड्यातील हा पहिला प्रयोग यशस्वी केला. हे अवयव योग्य वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचावेत यासाठी पोलिसांच्या मदतीनं ग्रीन कॉरिडॉरची योजना आखण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथल्या तरुणाला मोटरसायकल अपघातानंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. मात्र या अवयवदानामुळे 2-3 जणांचे प्राण वाचू शकतात या मानवीय दृष्टिकोनातून त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. मुंबईतल्या वाडिया रुग्णालयानं वाडिया असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. या सेंटरमुळे महागडी उपचार योजना न परवडणाऱ्या अपत्यांना अशीच अकिरण दिसला आहे. आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या हस्ते काल या सेंटरचं उद्घाटन झालं. हे सेंटर गरीब वर्गातल्या अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वरदान ठरणार आहे असं सावंत यांनी यावेळी सांगितलं. या सेंटरमध्ये 305 खाटांची सोय असून 40 अधिक तज्ज्ञ डॉक्टर या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं मराठी विज्ञान परिषद आणि मराठी भाषा परिषद यांच्या वतीनं या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विज्ञान क्षेत्रात अजूनही भारत परावलंबी असून या क्षेत्रात आपल्याला प्रगती करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात व्यक्त केलं. विज्ञानवे 2025 या संकल्पनेवर आधारलेल्या 3 दिवसीय अधिवेशनात अणुऊर्जा, शेतीशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान आणि प्रगती अशा विविध मुद्द्यांवर व्याख्यानं, चर्चा तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विख्यात शास्त्रज्ञ मनमोहन शर्मा यांच्यासह खेड्यापाड्यापर्यंत विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देण्यात आलं.
यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक सुहास सुखात्मे यांनी भविष्यात अक्षय ऊर्जा स्रोत भारताला पर्याप्त वीज पुरवू शकतील का या विषयावर सादरीकरण केलं. सध्या सहकार क्षेत्रातल्या अनेक बँकांची चौकशी सुरू आहे, मात्र अशा परिस्थितीतही नगर अर्बन बँक भरीव प्रगती साधत व्यावसायिक आणि व्यापारी उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे यापुढील काळातही बँकेनं हाती घेतलेलं काम जोमानं सुरू ठेवावं असं सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटलं आहे. नगर अर्बन बँकेच्या बेलापूर आणि श्रीरामपूर शाखेच्या नूतनीकरण सोहळ्याचं काल अहमदनगर इथं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवी मुंबईत युवकांसाठी वेलनेस अँड स्पिरिच्युअल फेस्टचं काल आयोजन करण्यात आलं होतं. ध्यानधारणेतून युवकांनी निरामय जीवनशैली आत्मसात करावी या उद्देशानं वाशीतल्या सिडको प्रदर्शन केंद्रात हा महोत्सव झाला. युवा पिढी ज्ञानसंपन्न असूनही उदासीनता, ताणतणाव आणि अस्वस्थतेच्या गराड्यात सापडली आहे. त्यातून बाहेर पडून आरोग्य संपन्न आणि सक्षम राहण्यासाठी ध्यानधारणेची गरज आहे याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं. या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन आणि आध्यात्मिक संगीताचे कार्यक्रम यावेळी झाले. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त 14 ते 16 जानेवारी दरम्यान सोहळा होत आहे. त्यांच्या जन्मगावी पाटणासाहेबमधील तख्श्री हरमंदिरजी इथं आज मुख्य सोहळा होणार आहे. दूरदर्शनच्या नॅशनल वाहिनीवर आज सकाळी 9 ते 10:30 दरम्यान या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, तर दूरदर्शन भारती, दूरदर्शन इंडिया आणि दूरदर्शन पंजाबी या वाहिन्यांवर सोहळा संपेपर्यंत थेट प्रक्षेपण होणार आहे. पुण्यात कालपासून वसंतोत्सवाला सुरुवात झाली. विविध प्रकारच्या सांगीतिक आविष्कारांची मेजवानी रसिकांना या महोत्सवातून मिळते. डॉ वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. महोत्सवात काल पहिल्या दिवशी पंडित सतीश व्यास यांचं संतुरवादन झालं. त्यांनी सादर केलेल्या मधुमती आणि किरवाणी रागानं रसिक मंत्रमुग्ध झाले. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कट्यार काळजात घुसली या नाटकाचा 100वा प्रयोग होणार आहे. पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर या वर्षात क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. या T20 एकदिवसीय सामने आणि कसोटी मालिका तसंच रणजीच्या अंतिम सामन्याचा समावेश आहे अशी माहिती पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. येत्या 9 फेब्रुवारीला भारत श्रीलंका यांच्यातल्या T20 सामन्यांनी सुरुवात होणार आहे. T20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा हा भाग असणार आहे. त्यानंतर 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामनाही इथं खेळला जाणार आहे असंही शिर्के यांनी सांगितलं. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस या जोडीनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. महिला दुहेरी गटात काल झालेल्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं ग्रेशिया म्लॅडेनोविक जोडीचा 1-6, 7-5, 10-5 असा पराभव करत सलग 30वा सामना जिंकला. हवामान. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जम्मू काश्मीरमधील लेहमध्ये सर्वात कमी 13.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राजधानी नवी दिल्लीतही थंडी कायम असून धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे. धुक्यामुळे सुमारे 70 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशातही पारा घसरला आहे. आणखी 2 आठवडे थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित महाराष्ट्रातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्टअप इंडिया अभियानाचा आज होणार शुभारंभ. तरुणांमध्ये उद्यमशीलता वाढावी हा अभियानाचा उद्देश. अर्थसंकल्प, प्रशासकीय यंत्रणा, विविध योजनांबाबतच्या सुधारणा आणि सूचना सचिवस्तरीय बैठकीत पंतप्रधानांना सादर. बालकांच्या संरक्षणासंदर्भातला नवा बाल न्याय कायदा देशात लागू. 16 ते 18 वर्षाच्या मुलांवर प्रौढांप्रमाणे चालणार खटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन. आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडी WTA स्पर्धेत अजिंक्य, या जोडीचा सलग 30वा विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.